मराठी सिनेसृष्टीमध्ये सध्या ऐतिहासिक सिनेमांची लाट आहे. हिरकणी, फतेह शिकस्त नंतर आता सरसेनापती हंबीरराव हा सिनेमा लवकरच रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज होतोय. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती होण्याचा मान मिळवणारे हंबीरराव मोहिते यांचा जीवन प्रवास या सिनेमाच्या माध्यमातून पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळेल. या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे करतायत. नुकतंच या सिनेमाच्या स्क्रिप्टचं पूजन रायगडावर करण्यात आलं. जानेवारी महिन्यापासून या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होतीये. विशेष म्हणजे रायगडावर झालेल्या कार्यक्रमात अभिनेता राकेश बापट हजर होता. यावरूनच राकेश या सिनेमात महत्वाच्या भूमिकेत असणार हे नक्की झालंय. पण राकेश नेमकी कोणती ऐतिहासिक भूमिका साकारणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे. या भव्य मराठी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि इतर महत्वाच्या ऐतिहासिक भूमिका पडद्यावर नेमक्या कोण साकारणार याबद्दल चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. काही महिन्यांपूर्वी या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिव्हील करण्यात आलं. तुटून पडला जरी हात, नाही तोडली तलवारीची साथ अशी टॅगलाईन असलेलं हे पोस्टर प्रवीण तरडे यांनी पोस्ट केलं. चित्रपटाचं पोस्टर आणि त्यावरची टॅगलाईन पाहून हा सिनेमा भव्य दिव्य असणार यामध्ये काहीही शंका नाही. प्रवीण तरडे यांच्या मुळशी पॅटर्न या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. आता त्यांच्या नव्या सिनेमाकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलंय. तर सरसेनापती हंबीरराव या सिनेमासाठी तुम्ही किती एक्साइटेड आहात हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.